सांगलीतील काळ्या खणीवर होणार फूड पार्क आणि बोटिंग 15 दिवसात प्रत्यक्ष विकसनास सुरुवात होणार असून मनपाच्या संकल्पनेतून दुर्लक्षित काळी खण होणार आता पर्यटन स्थळ। सांगलीच्या मध्यवर्ती असणाऱ्या काळ्या खणीचं रुपडं पालटत आहे। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून काळी खण फूड पार्क म्हणून विकसित होत आहे। आगामी 15 दिवसात या कामाच्या प्रत्यक्ष विकसनास सुरुवात होणार आहे। हे काम पूर्ण झाल्यावर या ठिकाणाहूनच बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून कामाच्या पूर्णतेनंतर काळी खण ही एक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिकास येणार आहे। सांगलीच्या मध्यवर्ती असणाऱ्या काळ्या खणीच्या सुशोभीकरण करण्याचा संकल्प मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी हाती घेत काळी खण विकासावर अधिक भर दिला। काळ्या खणीच्या विकासाचा व्हिजन डोळ्यासमोर ठेवून कापडणीस यांनी याचा एक विकासात्मक एक्शन प्लॅन तयार केला। काळ्या खणीच्या स्वच्छतेपासून ते बोटिंग पर्यंतचे सर्व नियोजन करण्यात आलं। काळ्या खणीच्या विकासासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी खणीच्या कामाची सुरुवात केली। पहिल्यांदा खण स्वच्छ करून जलस्रोत मोकळे केले, त्यानंतर खणीच्या मधोमध तरंगता कारंजा बसून सांगलीकर जनतेचं लक्ष वेधण्यात आलं। आता या काळ्या खणीच्या विकास गतीनं केला जात असून काळ्या खणीच्या पश्चिम बाजूला भव्य असं एखाद्या शॉपिंग मॉल प्रमाणे फूड पार्क साकारलं जाणार आहे। या ठिकाणी पर्यटनासाठी बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना आकर्षक असा फूड पार्क उपलब्ध केला जाणार असून संकल्पनेचं काम गतीनं सुरू करण्यात आलं असल्याचं कळून आलंय। मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून काळीखण सुशोभीकरण काम गतीने सुरू असून लवकरच काळ्या खणीत बोटिंग सुरू झाल्यानंतर काळीखण ही एक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक संपादन करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।